नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या घडामोडींवर. अतिशय धक्कादायक बातमी येत आहे पुसद येथून. मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमटी येथील बाळातील बाईचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला आहे. या संदर्भात नातेवाईकांनी वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुसद तालुक्यातील आमटी येथील सौ माधुरी विकास वरीगर वय अंजादे 22 वर्ष या महिलेचा प्रसूतीकरिता पुसद येथील मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2 जूनच्या रात्री दाखल करण्यात आलं होतं. या दरम्यान महिलेचे सिझेरियन करण्यात आले. महिलेने एका गोंडस बाळाला जन्म देखील दिला. तदनंतर महिलेची तब्येत खालवल्यामुळे तिच्या रक्ताच्या बॉटला देखील तिला लावण्यात आल्या. पण उपचार करण्यात येत असतानाच दिनांक 3 जूनच्या दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी वसंतनगर पोलीस स्टेशन गाठून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये ईडी दाखल करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक थावरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक धावडे यांच्या मार्गदर्शनात मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पंचनामा करण्यात आला व त्यानंतर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल असं वसंतनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांनी दिली आहे. दिनांक 2 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास सौ माधुरी विकास वडगीर वय 22 वर्षे राहणारा ही महिला प्रसूतीसाठी मेडिकेअर हॉस्पिटल येथे दवाखान्यामध्ये भरती झालेली होती. दिनांक 3 जून 2022 रोजी दुपारच्या सुमारास प्रसूती दरम्यान सदरची महिला ही मरण पावलेली आहे. तिच्या मरणाबाबत पोलीस यांना अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांचे उपचारातील हलगर्जीपणामुळे झाल्याचा तिचे नातेवाईकांनी पोलिसांना तक्रार दिली आहे. त्यामुळे सदर महिलेचे मृताचे पीएम हे यवतमाळ येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलमार्फत करण्यात येत असून सदर पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तिचे उपचारासंबंधीचे सर्व कागदपत्र प्राप्त करून सदरचे प्रकरण हे जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीकडे पुढील अभिप्रायासाठी प्राप्त पाठवण्यात येत असून सदर समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर अभिप्राय प्राप्त झालेल्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई आम्ही करीत आहोत. साधना न्यूज मराठीसाठी यवतमाळसाठी अर्पित कांबळे.